नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे टेक्नोरॉन्टल गेमिंग। तर भावांनो, आज आपण बनणार आहे जे आपण मी सिक्रेट दरवाजा बनवला होता, जे आपला सिक्रेट बेसला जाण्याची एंट्रन्स होती, तिथं भावांनो माझं एक सिक्रेट रूम बनवणार आहे। इथे आपली एक सिक्रेट रूमचा एंट्रन्स आहे। तर भावांनो, त्याच्या आधी मी जे आपले हे जे आपला हे आहे काय म्हणते त्याला, 2 मिनटं तुम्हाला त्याचं नाव सांगतो भावांनो। जो आपला बेकन आहे, तो बेकनला भावांनो मी आपले जे कास्टल आहे त्याच्या वरती बरोबर आणून बसवणार आहे, कारण बेकनची भावांनो रेंज खूप कमी आहे, त्यामुळे बेकनसाठी एक दुसरी जागा ओढकावी लागणार आहे। तर कोपऱ्यात न करतो चालू सगळं उकराय उकराय, म्हणजे हे सगळे आयरनचं फोडायला। सगळी भावनं तुम्ही बघू शकता की मी हे सगळं तोडलेलं आहे, आणि हा जो बीकन आहे तो आता तोडतो मी। त्याला आपण भावनं दुसऱ्या जागी शिफ्ट करा, हा तुटला आणि हा झाला कलेक्ट। तर जातो आणि बरोबर आपलं जे कासल आहे भावनं त्याच्याबरोबर टॉपला लावूया, त्यामुळे जी त्याची जी रेंज आहे ती खूप मोठी होईल। आणि मोठी रेंज झाल्यामुळे आपण मग मायनिंग करा, आपल्याला वेगवेगळ्या ॲबिलिटी वापरता येतील, जसं की हेस्ट आहे, खूप ॲबिलिटी आहेत, ते आपण पूर्णपणे वापराव। आणि भावांनो आपण आलेलो आहे वर, तर इथं नको बांधा भावांनो, आपण ह्याच्याबरोबर मागं बांधाव। अरे तर आयला पाऊस आला भावांनो, पाऊस तर मला नको वाटते। तर भावांनो आपण इथं बांधून घेऊ आपलं जे बेकन आहे ते। भावांनो मी इथं सुरुवात करतो बांधायला, आणि बांधून झालं आपण व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया। तर भावांनो मी ते तयार केलेलं आहे, तर पहिल्यांदा थोडं खाऊन घ्यावं, कारण आपल्या प्लेयरला लागल्या भूक आणि भरलेला नाही, हे तर मी आता ठेवतो। तर भावांनो हे झालेलं आहे ॲक्टिवेट। तर आता ह्याच्यात आपण घालावं हेस्ट, हेस्टचं भाव आपण हे घालणार आहे त्याच्यात आता ॲबिलिटी, त्यासाठी आपल्याला एक गोल्ड इंगट पाहिजे आहे, तर 9 बास होतील। मी घालतो हेस्टला यूज करतो, हेस्ट पण मिळालेलं आहे आपल्याला, आणि दोन्ही ॲबिलिटी आपल्या इक्विप झालेल्या आहेत। तर भावना आणि कुठली कुठली ॲबिलिटी आहे बघून घ्या आपण। भावना ही एक ॲबिलिटी चालू करून घ्या, आणि आपले इंगट पडलेत ते इंगट पहिला कलेक्ट करतो, आणि ही पण ॲबिलिटी वापरतो, आणि सर्व ॲबिलिटी भावांनो इक्विप पण घेतो। तर भावांनो तुम्ही बघू शकतो की फक्त 2च ॲबिलिटी इक्विप होतात ऑर्डर। तर मी पहिला हेस्टची आपल्याला जी लागणार आहे आज मायनिंग करण्यासाठी, तर ती इक्विप करून घेतो। तर हेस्टची इक्विप झालेली आहे, तर इथनं जातो डायरेक्ट लिफ्टमधून खाली। तर भावनं ही मी ना असं मिनी लिफ्ट तयार केलेलं आहे, बघू शकता कसली छान वाटते भावनं, खतरनाक एकदम दिसते भावनं। तर आणि भावनं आपल्याला फिरूनच जायला लागणार आहे, का उपयोग नाही त्या लिफ्टचा, कारण आपलं जे विलेज आहे ते खाले, आपण विलेज म्हणजे आपलं जे कासल आहे महार मोठा सा असं कड त्याला म्हटलं तरी तुम्ही चालेल। तर पहिला मी घेतो झोपून, तर भावांनो इथे सुद्धा आपली ॲबिलिटी चालू आहे। तर पहिल्या गोल्ड इंगट लॉट ठेवतो सर्व, आणि टाकतो झोपून। तर भावांनो आपण आता एक सुंदरशी झोप घेत आहे, तर आपली झोप घेऊन झालेली आहे, आणि मग आपण आपला सिक्रेट दरवाजाचं गेट चालू कराव। तर इथं आहे आपलं, अरे तर भावांनो आपल्या सिक्रेट दरवाजाचं गेट चालू झालेलं आहे, परंतु आपल्याला थोडं आगेशी खेळावं लागत आहे। तर भावांनो आपला गुप्त दरवाजा, जसं की महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात चोर दरवाजा होता, तसा आपला हा चोर दरवाजा आहे। तर भावनं याच्या खाली आपण बनणं आहे माझं एक छोटीशी रूम, ह्याला करतो बंद, इकडलं स्विच तुटलं आहे वाटतं, तर ह्याला करू आपण बंद।
इकंड करतो बंद आणि चालू करू आपली थोडीशी मायनिंग. तर जसं की हे तर भावनं बघू शकता की हेक्स्ट लागल्यामुळे कसल्या लवकर तोडत आहे, नाही तर आधी खूप वेळ घेत होता. तर भावनं हे तोडून मी ते एक पायरी टाईप करतो. तर भावनं हे मी माझे कार्म म्हणाले सॉरी भावनं काम मी चालू करतो आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल व्हिडिओतच एंडिंगला दाखवते की मी कसं बनवलेलं आहे. तर भावना मी माझा इथला बेडसुद्धा खाली नेलेला आहे आणि भावना हे मी बकेट डस्टबिन बनवलेलं आहे आणि इथून आपलं जे सिक्रेट बेसचं आहे ते चालू होत आहे. तर जव्या सिक्रेट बेसचं तुम्हाला एक लुक दाखवतो. ते वरती काय एवढं मी डेकोरेशन केलं नाही, असं खाली गेल्यावर डायरेक्ट स्टार्टिंगला आपल्यासमोर एक वॉल येते, त्याच्यावर आपण डेकोरेशन केलं आहे. खाली आपण कॅम्प फायर जाळून वरती आर्मर तेन लावलेलं आहे, गोल्डन वॉच आहे आपली तिथं. जर बघू शकता की मी इथे ब्रिक्स वापरलेले आहेत जे आपल्या घरात नसतात काय ते ब्रिक्स, त्या टाईपमध्ये मी वापरलेलं आहे. तर बघू शकता कसलं चांगलं ते म्हणजे लई भारी दिसत आहे. तर म्हणून पहिला दाखवतो मला माझी बेडरूम म्हणजे आपल्या आहे ती ग्रँड बेडरूम. तर चल लेट्स गो. तर भावानं बघू शकता की बेडरूम कशी वाटत आहे. तर हे तर खाली फ्लोरिंग पूर्ण मी पूर्ण प्रेशर बटनचं दिलेलं आहे फ्लोरिंग, कोणालाही काही कळत नाही, सगळ्यांना वाटतं की गोल्डन फ्लोरिंग आहे, त्यामुळं काय विषय हार्ड गेलेला आहे. तर इथनं वर आलं की भावानं खाली बघू शकता की मी वॉटरचं थोडंसं लुक दिलेला आहे पाण्याचा आणि आपला बेड ज्याच्या आपण फक्त रात्रीत झोपू शकतो. वरती काही मी ना काय म्हणजे भरपूर असे लालटेन सी लालटेन लॅलटेन वापरले आहेत आणि अशा इथं चारसुद्धा वापरलेले आहेत. तर बघू शकतो कसलं भयानक अतिसुंदर दिसत आहे. तर भावना मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपलं ग्रँड बेडरूम कसं झाले. तर जातो दाखवतो मला आता माझा आर्मर रूम. मी इथे दोन रूम तयार केल्यात, एक आहे आपली ग्रँड बेडरूम आणि एक आहे आपली आर्मर रूम. तर जाऊया आर्मर रूममध्ये. तर भावांनो जसं की तुम्ही बघू शकता की आपले ते दोन स्टॅच्यूज आहेत त्यांच्यावर मी लावलेले आहे जे आपलं सूट आहे पूर्ण लावलेलं आणि हे जी पॅन्ट चुकून मी घालायला विसरलो भावांनो. तर ती तिला करतो इक्यूब. तर बघू शकते की एन्चॉयमेंट पॅन त्याच्यावर कसली भयानक वाटते. तर इक्यूब केलेलं आहे आणि खाली बघू शकता की पाणी आहे सगळीकडं आपलं. वरती श्री लालटेनची फ्लोरिंग आणि माझी पॅन्ट घेतो मी काढून घालतो ह्याला आणि भावानं बघू शकता कसलं भयानक वाटते. चेस्टमध्ये काही नाही अजून. तर आपलं इथं गोल्डन बॉक्स ठेवूया आणि ह्या साईडला काय नको इथं सगळं डायमंड ठेवायचं पाहणं आणि ह्याच्यात आपले जे गोल्डनचं हेल्मेट आहे ते पण ठेवून घ्या. तर भावनं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपलं कसं झालेलं आहे हे आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये भावनं आपण बनणार आहे इथे एक मागं बरोबर बॅक साईडला आपल्या विडियोजनासाठी एक घर. ते एक भयानक मी विचार करले ते बनवायचं. तर ते एक बनवून घेऊया आणि माझ्यासाठी एक बेड एक मी वर लावतो. तर बेडसाठी आपल्याला वूल पाहिजे. मग वूल 2 मिनटं चेक करतो आहे का. माझे शेल्कर बॉक्स पण मी लाईनीने लावून घेतो जेवढे आहेत तेवढे आणि सगळं मी नंतर खाली घेऊन जातो. तर माझ्याकडे प्लॅंक्सची पण कमी आहे वाढतर. तर असं होतं सगळं मिक्स झाले इथं काही सुधारण नाही. तर लावा पोल जी मी डस्टबिन केलेली आहे लावाची पूर्ण लावाची डस्टबिन आहे ती. तर हे थोडे नेदर ब्रिक्स हे आहेत नेदर क्वार्टर्स आणि ते काय इथं पण काय नाही आपलं. तर भावनो जातो मी आता. आजचा दिवस आपल्याला कशी रात्र झालेलं आहे आपल्या सिक्रेट बेसमध्ये जाऊ आणि अशी सुखद निवांत नींद म्हणजे आराम करू. तर
तर भावांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर ती घंटा ताणानं दाबा. त्यामुळे तुम्हाला मला काय माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते नोटिफिकेशन लगेच मिळेल.